मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बुधवारी 18 रोजी सायंकाळी महाजनादेश यात्रेनिमित्ताने रोड शोद्वारे नाशकात आगमन होत आहे, तर गुरुवारी 19 रोजी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले, तसेच रेकॉर्डवरील 92 गुन्हेगारांची धरपकड केली. महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधानांची सभा यामुळे ग्रामीण व शहर परिसरातून हजारो लोक येणार असल्याने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. शहरामध्ये 22 ठिकाणी छोट्या मोठ्या स्वरूपात रॅली निघणार आहे. त्याचबरोबर 19 तारखेला माननीय पंतप्रधान यांची भेट या ठिकाणी आहे, त्यामुळं गर्दी जी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी येणारे लोक आहेत, त्या गर्दीचं व्यवस्थापन, ट्रॅफिक मॉनिटरिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना असुविधा होणार नाही आहे, त्यासाठी प्रॉपर ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स, येणाऱ्या ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या वाहनांचं व्यवस्थित पार्किंग आणि तिथल्या लोकांना कन्व्हिनियंटली सभेच्या ठिकाणी यावं लागावं यासाठी त्यांना मदत, त्याचबरोबर लोकांना कन्व्हिनियन्स होऊ नये म्हणून हेलिपॅड च्या ठिकाणी जवळचं हेलिपॅड आणि तिथनं लगेचच कार्यक्रम ठिकाणी लोक पोहोचतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये निश्चितपणे अँटीसबॉटेज मेजर्स खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही घेत आहोत. सिक्युरिटीच्या अनुषंगाने कोम्बिंग ऑपरेशन्स वगैरे सुरू केलेले आहेत, पण ओव्हरऑल खूप चांगल्या पद्धतीनं बंदोबस्ताची आखणी केलेली आहे. SPG बरोबर आता लायझनिंग सुरू आहे आणि लोकांना कन्व्हिनियन्स राहील आणि सर्वसामान्य लोकांना अजिबात त्रास होणार नाही अशा पद्धतीनं बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे आणि ते पार पडेल यात काही शंका नाही. पोलीस यंत्रणेकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजले जात आहेत. पंतप्रधान मोदींची सभा तपोवन मैदानावर होत असून प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.